माझ्यासोबत आहेत भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटातील समर्थित आमदार नरेंद्र मुंडेकर पण काय काल सांगा काल उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली त्यांनी घनाघात टीका शिंदे गटावर केली एकंदरीत ते बोलले की मिंदेच्या नावाखाली भविष्यात निवडणूक लढवली येणार आपण कसं बघता भक्तव्याकडे खरं तर भविष्य कोणी सांग सांगू शकत नाही उद्धवसाहेबांचं काय भविष्य काही सांगता येईल का मागच्या वेळेस त्यांच्याकडे पंचावन्न आमदार होते आज त्यांचे दहा बारा आमदार आले कोणी सांगू शकत नाही भविष्य भविष्यामध्ये काय ज्योतिष आहो का आपण आपण कुठं कुणाकडे चाललो आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन उद्धवसाहेबांनी चालायला पाहिजे जे, जे काही चुका झालेत त्याच्या प पश्चाताप करायला पाहिजे आणि समोर जाऊन पक्ष कसं जे विस्कळलेला पक्ष आहे आज परिस्थिती आज आमदार आहे प्रमुख खूप सारे गेलेत आमदार गेलेत खासदार गेलेत ह्या सगळ्या परिस्थितीमधून उभारायचा आहे तर पुन्हा संघटन बांधायला पाहिजे पुन्हा विश्वास संपादन करायला पाहिजे परंतु ही परिस्थिती अशी आहे का त्यांचे मागचे पुढचे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यावर भरोसा तर मला वाटते त्यांचा प्रभाव साहेबांवर पडत आहे का आता खरं तर उद्धवसाहेबांचा प्रभाव इतरांवर पडायला पाहिजे तर उलट उलट होताना दिसत आहे हे ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व नाही आहे आम्ही कोणाच्या नेतृत्वावर लढणार कसं लढणार का लढणार नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री सक्षम मुख्यमंत्री आहेत काम करतात लोकांचे गोरगरिबांचे ह्याच्यामध्ये आमदारांचे पण स्वतःला मान सन्मान देतात तर कोणाचं लढायला सांगायची गरज नाही आहे परंतु त्यांना माझा एक ज्येष्ठ म्हणून त्यांना माझी विनंती आहे की हे सगळ्या गोष्टी म्हणजे निगेटिव्ह गोष्टीमध्ये राहण्यापेक्षा पॉझिटिव्ह त्यांची जी इमेज आहे पॉझिटिव्ह सकारात्मक इमेज आहे त्यांनी सकारात्मक पक्ष बांधणीकडे लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा जे उरलेलं आहे ते जर भविष्यामध्ये राहिलं नाही तर कसं होईल म्हणून माझा एक सल्ला आहे की त्यांनी हे निगेटिवमध्ये मिंदे खोके हे ह्या सगळ्याला लोकांना काय घेणं गे देणं नसतं लोकांच्या कामात कोण धावणारा नेता आहे भाषणबाजी देण्यापेक्षा त्यां कितीतरी मोठे नेते आहेत आपल्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या सभाग असतात आमदार एखादा निवडून येते तर हीच परिस्थिती भविष्यामध्ये यांची नको व्हायला पाहिजे म्हणून माझा सल्ला आहे की त्यांनी तळागळामध्ये जायला पाहिजे जिल्हा प्रमुखांची विश्वास संपादन करायला पाहिजे कार्यकर्त्याचे विश्वास संपादन करायला पाहिजे भडकाव भाषण देणं सोपं असते घर उद्वस्त करणं सोपं असते घर बांधणं कठीण असते घर बांधणं बांधण्याकडे प्राथमिकता द्यायला पाहिजे एवढंच माझा सल्ला आहे प्लस व नरेंद्र भोंडेकर ते बोलले की सकारात्मक दृष्टीकडे कोणाकडे उद्धव ठाकरे वळले पाहिजे अशा प्रकारचा सल्लासुद्धा उद्धव ठाकरे यांना नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे तेजस महतुरे टी व्ही नाईन मराठी भंडारा